नमस्कार मैत्रिणींनो, मी गीतांजली स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत टेस्टी डेलिशियस पालक पनीर. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. साहित्य आहे 3 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, खाण्याचा सोडा, तेल, 200 ग्रॅम पनीर, फ्रेश क्रीम, जिरे, धने पावडर, गरम मसाला, हळदी पावडर, लाल तिखट, हिरवी मिरची, हिरवी विलायची, तमालपत्र आणि पालक. चला तर कृती पाहूयात. सर्वात प्रथम आपण पालक ब्लांच करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी गरम करूया. त्यामध्ये आपण स्वच्छ निसलेला पालक घालूया. पालक पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालूया, त्यामुळे पालकचा हिरवा रंग डल पडत नाही. आता आपण ब्लांच केलेला पालक गाळून घेऊया व त्याची प्युरी बनवूया. तुम्ही पाहू शकता आपला पालक किती छान बारीक झालेला आहे. आता आपण मसाला बनवूया. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालूया व त्याची छान पेस्ट बनवून घेऊया. आता एका कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया. त्यामध्ये तमालपत्र, हिरवी विलायची व जिरे घालून छान फ्राय करून घेऊया. आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. छान तेलामध्ये हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा हळदी पावडर घालूया व मिक्स करून घेऊया. आपण तयार केलेला मसाला घालूया. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. छान एकजीव करून घेऊया. आता आपण त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा धने पावडर व 1 चमचा लाल तिखट घालूया. मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालूया व सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली पालक प्युरी घालूया. आता आपल्याला सर्व मसाले या पालक प्युरीसोबत मिक्स करायचे आहेत. छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण त्यामध्ये पाणी घालूया. 1/2 चमचा मीठ घालूया आणि त्यामध्ये आता आपण पनीरचे क्यूब्स घालणार आहोत. या ठिकाणी मी 250 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. पनीर छान आपल्याला या पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. आता आपण त्यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम घालूया. फ्रेश क्रीम घालताना आपल्याला गॅस हा मंद ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी सर्व मिक्स झालेली आहे. आता आपण त्याची एक वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं पनीर छान शिजलेलं आहे भाजीमध्ये. आपण पालक पनीर चपातीसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता. अगदी दाटसर कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या भाजीला. तर नक्की बनवून पहा टेस्टी डेलिशियस पालक पनीर. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.